हॅलो, नमस्कार. क्रिएटिव्ह आणूस 24 किचनमध्ये स्वागत आहे. तर उन्हाळा म्हणलं तर कैरीची रेसिपी झालीच पाहिजे. तर मी ह्या 1 किलो कैरी आणलं आहेत, छानपैकी स्वच्छ धुवून घेतलं, सगळं चीक काढून घेतलं आहे आणि आता सोलून घेते. शेवटची कैरी सोलताना खिडकी नेलं, तर खिडकी काय करायचं तर सगळी खिड काढत खिडकी फेकून देणार छान चांगली घेते. आता सोलून झालं आहे तर किसून घेते छानपैकी आपली कैरी. इकडं किसून झालेलं आहे अशा प्रकारे आपलं कैरीचं किस तयार आहे. तर एक किलो कैरीला 1/2 किलो गूळ, लवंग आणि तमालपत्र. आता फोडणीला काय मी तेल तूप वापरणे, साधी सोपी आणि सिम्पल अशी रेसिपी करणार आहे गुळांब्याची. कढईमध्ये मी कैरीचं किस टाकलं आहे, 1/2 किलो गूळ टाकून छानपैकी हलवून घेते, मस्तपैकी एक जीव करून घेते. मी गूळ फोडूनच घेतलं आहे, काही बारीक किसणीने केलेलं नाही. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ टाकून हलवून घेते छानपैकी. तमालपत्र आणि लवंग पण टाकून दिले. आणि आता ह्याला मी 5-10 मिनटं छानपैकी शिजू देणार आहे. आपल्या गोळ्याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा मिरची पावडर टाकणार आहे, म्हणजे छान आंबट गोड आणि तिखट आपला गुळांबा तयार आहे. अशा प्रकारे आपला गुळांबा 10 मिनटामध्ये शिजून तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.